फक्त या ठिकाणी आता शंकूची ही तिरकस उंची काढायची आहे. शंकूच्या तिरकस उंचीचं सूत्र आहे, तर शंकूची तिरकस उंची आपण एल ने दाखवतो आणि त्याचं सूत्र आहे कंसात. या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळत आहे एच वर्ग प्लस आर वर्ग, म्हणजे उंचीचा वर्ग अधिक रेडियसचा वर्ग. आपण इकडे घेऊया, उंची आपल्याला दिलेली आहे 24, 24 चा वर्ग अधिक रेडियस आहे 7, रेडियस 7 सेंटीमीटर दिली आहे, 7 चा वर्ग दिलेला आहे. मग या ठिकाणी यांची बेरीज करून घेऊया, 24 चा वर्ग आपण सर्व वर्ग संख्यांचा वर्ग प्रत्येक संख्येचा वर्ग आपण पाठ केलेला आहे, त्यानुसार जरी लक्षात येत नसेल तर 24 गुणिले 24 तुम्ही वर्ग काढू शकता, परंतु पाठ असणं आवश्यक आहे. याचा 24 वर्ग आहे 576 अधिक 7 वर्ग आहे 49. या दोघांची आपण बेरीज करूया, 9 6 15 अच्छा 1 बरोबर 4 7 4 11 11 1 12 अच्छा 1 आणि 5 6 म्हणजे या ठिकाणी अंडर रूट 625 आलेला. मग आता हा 625 हा कोणाचा वर्ग आहे, तर तो आहे 25 चा वर्ग, म्हणून रेडियस बरोबर आपल्याला मिळत आहे 25 सेंटीमीटर बरोबर. 25 सेंटीमीटर ही आपण तिरकस उंची आपल्याला काढता येते. पुन्हा एकदा बघूया, शंकूची तिरकस उंची एल ने दाखवतात, त्याचं सूत्र आहे अंडर रूट म्हणजे वर्गमूळ एच वर्ग प्लस आर वर्ग. त्या ठिकाणी एच आपल्याला हाईट दिलेली आहे, ती हाईट आपण 24 घेतली, 24 चा वर्ग अधिक रेडियस 7 दिलेली आहे, 7 चा वर्ग, 24 चा वर्ग 576 अधिक 7 चा वर्ग 49. दोघांची बेरीज केली, वर्गमुळात 625, वर्गमुळात 625 म्हणजे या ठिकाणी हा कोणाचा वर्ग आहे किंवा 625 चा वर्गमूळ काय आहे, तर आर बरोबर 25 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण याची तिरकस उंची काढलेली आहे. आता आपल्याला काय काय आपल्याला मिळालेलं आहे, तर या शंकूचं पृष्ठभागाचं वक्र पृष्ठाचं पृष्ठफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळ काढायचं आहे वर्तुळाचं, आणि दोघांचं एकत्रित आता फक्त पृष्ठफळ काढायचं राहिले. आपण घनफळ काढलं, घनफळ काढल्यानंतर तिरकस उंची काढली, हाईट काढली, रेडियस काढलं, आता आपण पृष्ठभाग पृष्ठफळ या शंकूचं कसं काढायचं ते आपण बघूया.